छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आपल्याला होते, तेव्हा या देशामध्ये सत्ता हातात आल्यानंतर ती सामान्यासाठी वापरायची असते याचा आदर्श शिवछत्रपतींनी निर्माण केला, याचे स्मरण होते. या देशामध्ये राजे रजवाडे अनेक होऊन गेले, पण आपण कधी मोगलांचे नाव ऐकले, कधी जयपूरचे नाव ऐकले, तर कधी अन्य राजांचे नाव ऐकले? पण या सगळ्या राजांची राज्य कोणाच्या त्यांच्या नावाने केली होती? एकच राज्य होते जे कुटुंबाच्या नावाने नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केले, पण ते भोसल्यांचे राज्य नसून रयतेचे राज्य होते. ते हिंदवी स्वराज्य होते असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खासदार शरद पवार यांनी केलंय. कळवण येथे कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्या प्रसंगी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी युवराज छत्रपती संभाजीराजे होते. व्यासपीठावर अनिल राम सुतार, केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री दादाजी भुसे, माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, आमदार नितीन पवार, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, नगराध्यक्ष कौतिक पगार, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, कीर्तनकार संजय धोंगडे, प्राध्यापक यशवंत गोसावी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कळव तालुका छत्रपती स्मारक समितीने अंबिका चौकातील शिवतीर्थावर उभारलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा शानदार अनावरण शुक्रवारी रात्री 7:30 हजारो शिवप्रेमींच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते रिमोटच्या सहाय्याने 3D लाइटिंगच्या नेत्रदीपक प्रकाश धोरणात पार पडला. संपूर्ण आसमंत आतिषबाजीने उजळून गेला होता, तर लाइटिंगच्या चौफेर प्रकाशाने शिवस्मारक परिसर न्हाऊन गेला होता. शिवतीर्थावर असलेल्या हजारो शिवप्रेमींचा शिवजागर या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार ठरला. अतिशय ऐतिहासिक असा कार्यक्रम कळवणच्या माध्यमातून आज पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा पुतळा हा कळवण शहरात बसला आहे, आणि या कसमारीचा भूमिपुत्र म्हणून या राज्याने मला अभिमान आहे. आणि जे पवित्र काम आदरणीय भूषण कौतिकजी पवार त्यांच्या संपूर्ण टीमने केलं आहे, हे न भूतो न भविष्यती एवढं सुंदर आहे. इथून पुढच्या काळात सुद्धा असाच शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत ठेवायचं काम या मातीत चालू राहील, हा मला विश्वास आहे. धन्यवाद. रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळवण. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा, आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.